बिद्री कारखाना निवडणुकीसाठी 173 मतदान केंद्रे। आमदार प्रकाश आबिटकर केपी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला। केपी सत्ता राखणार की आबिटकर परिवर्तन करणार, जिल्ह्याचे लागले लक्ष। श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवार दिनांक 3 मतदान होत आहे। मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे। मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या 4 तालुक्यातील कार्यक्षेत्रात 173 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुमारे 1500 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचा गेली महिनाभर धुळा उडाला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। निवडणुकीतील शेवटचे काही दिवस तरी प्रचार शिगेला पोहोचला होता। कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे आघाड्यांची चांगलीच दमछाक झाली। शुक्रवारी जाहीर प्रचाराची सांगता झाली, यानंतर छुप्या प्रचाराला वेग आला। रविवारी 25 जागेसाठी मतदान होत आहे। मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या 4 तालुक्यातील कार्यक्षेत्रात 173 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुमारे 1500 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान सुरक्षिततेसाठी 215 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 173 मतदान केंद्रासाठी 16 झोन तयार करण्यात आले असून त्यासाठी 16 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान प्रक्रियेच्या सोयीसाठी 24 एसटी बस व इतर 50 अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान शनिवारी तारीख 2 रमणमाळा कोल्हापूर येथून मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असून सकाळपासून नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। निवडणुकीसाठी 55,060 मतदार असून 173 मतदान केंद्रावरील एका मतदान केंद्रावर 8 कर्मचारी व 1 पोलीस कर्मचारी असे 9 कर्मचारी काम पाहणार आहेत। आवश्यकतेनुसार वाढीव पोलीस कर्मचारी दिले जाणार आहेत। मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक असून निर्धारित केलेल्या 16 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे। चौकट गटवार मतदार संख्या अशी। राधानगरी गट क्रमांक 1 गावे 36 9,120 मतदार। राधानगरी गट क्रमांक 2 14 गावे 8,096 मतदार। कागल गट क्रमांक 3 17 गावे 8,087 मतदार। कागल गट क्रमांक 4 29 गावे 7,075 मतदार। भुदरगड गट क्रमांक 5 57 गावे 12,055 मतदार। भुदरगड गट क्रमांक 6 58 गावे 7,194 मतदार। करवीर गट क्रमांक 7 गावे 3,448 मतदार। असे एकूण 55,065 निवडणुकीसाठी पात्र मतदार आहेत। मंगळवारी मतमोजणी। बिद्री निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी दिनांक 5 सकाळी 8 वाजलेपासून करण्यात येणार आहे। ही मतमोजणी सुवर्णभूमी हॉल मुस्कान लॉन कोल्हापूर या ठिकाणी होणार असून 100 टेबलावर होणाऱ्या मतमोजणीसाठी 550 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख काम पाहत आहेत। सह्याद्री लाईव्हसाठी मुख्य संपादक नितीन बोटे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।